मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषण सुरू झालंय. आमदार संग्राम थोपटे यांच्यासह अनेक मराठा बांधव या उपोषणात सहभागी झालेत. भोर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषणाला रविवारपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरुवात करण्यात आली आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्यासह तालुक्यातील 25 गावातील मराठा समाज बांधवांनी या उपोषणात सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा नोंदवलाय. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या उद्देशाने मी मराठा आमदार या नात्याने जाहीर पाठिंबा देत असल्याचं आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी सांगितलंय. हा प्रश्न माझ्यासारख्याला सुद्धा करा. हा मराठा समाज ग्रामीण भागामधला विशेष करून भोर वेल्ला मुळशी किंवा या पश्चिम महाराष्ट्रातला समाज आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा शेतीवरती विशेष करून गुजराण करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ गेले अनेक वर्ष चालवत आहे. गावामध्ये सुद्धा इतर सर्व समाजाला घटकाला बरोबर घेऊन चालणारा हाच मराठा समाज आहे आणि म्हणून त्याच्या हक्काचं आरक्षण हे निश्चितपणे त्याला मिळालं पाहिजे. रास्त भूमिका आज या ठिकाणी पुढे येताना दिसते.